राज्यातील विधानसभेचे कल हाती आले असून महायुतीनं जवळपास 215 हून अधिक जागांवर आघाडी घेतल्याचं दिसतंय. यात तब्बल 128 जागांवर मजल मारल्यानं भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरणार हे निश्चित झालंय. तर अजितदादा व शिंदे गटानंही चांगली कामगिरी केली असून महाविकास आघाडी 50 ते 60 आसपास घुटमळत असल्याचं दिसून येतंय. हे बघता महायुतीचं लाडकी ठरल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरल्याचं बोललं जात. याशिवाय महाविकास आघाडीतला बेबनाव ही युतीच्या पत्त्यावर पडल्याचं विश्लेषण केलं जात. काय आहेत नेमकी युतीच्या सरशीची कारण याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी संतोष राजेमाळी बोल बिंदास्त आजच्या भागात तुमचं स्वागत करतो. राज्यातील विधानसभेच्या 288 जागा आहेत. बहुमताचा जादूई आकडा 144 इतका असून हा आकडा महायुतीनं पार केल्याचं पाहायला मिळतं. या निवडणुकीत सर्वाधिक 149 जागा भाजपनं लढवल्या, त्यातील तब्बल 125 हून अधिक जागांवर भाजप आघाडीवर असल्याचं दिसतं. तर शिंदे गट 53 तर अजितदादा गट 36 जागांवर पुढे असल्याची आकडेवारी सांगते. महाविकास आघाडीचं पुरतं पानिपत झाले. काँग्रेस 21, शिवसेना 19 तर शरद पवार गट केवळ 12 जागांवर अडकलाय. हाच ट्रेंड पुढच्या टप्प्यातही कायम राहण्याची शक्यता वर्तवली जाते. खर तर हा सामना चुरशीचा होईल असं मानलं जात होतं. सर्वच सर्वेकडून महायुतीला ऍडव्हान्टेज मिळेल असं सांगण्यात आलं होतं. मात्र महाविकास आघाडी ही कडवी टक्कर देईल अशी अटकळ होती. प्रत्यक्षात सामना एकदमच एकतर्फी झाल्याचं दिसतंय. याला प्रामुख्यानं कारणीभूत ठरली ती लाडकी बहीण योजना. लोकसभेत 2,63,000 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता. विधानसभेला त्यात मोठी वाढ झाली. तब्बल 3,06,00,000 महिलांनी मतदान केलं. याचा अर्थ 43,00,000 महिलांचं मतदान वाढलं. मतदानात 16.32% वाढ झाली. हे मतदान युतीच्या पारड्यात पडल्याचं दिसून येतं. त्यामुळे लाडक्या बहिणीची लाडकी ही माया असंच या विजयाचं वर्णन करावं लागेल. याशिवाय महिलांना अर्ध्या तिकिटात एसटीतून प्रवास करण्याचा निर्णयही युती सरकारकडून घेण्यात आला होता. त्याचाही इम्पॅक्ट निकालात दिसतो. मुंबईतील निकालही महायुतीच्या बाजूने लागलेले दिसतो. यामध्ये टोल माफीचा मुद्दा महत्वाचा ठरल्याचं म्हटलं जातं. लाडकी बहीण योजनेवरून आघाडीमध्ये काहीसे मतभेद दिसून आले. सुरुवातीला ही योजना अव्यवहार्य आहे असं सांगण्याचा प्रयत्न आघाडीच्या नेत्यांकडून केला गेला. त्यामुळे ही योजना बंद करण्याचा आघाडीचा डाव असल्याचा प्रचार युतीला करता आला. आघाडीनं लाडकी बहीण योजनेची रक्कम 3,000 रुपये करण्याचं आश्वासन दिलं खरं, पण त्यावर महिला मतदारांचा विश्वास बसला नाही असंच आता म्हणता येईल. लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाच्या नॅरेटिव्हचा मुद्दा निर्णायक ठरला. विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा जागवत ठेवण्यात आघाडीला अपयश आलं, पण भाजपनं अतिशय हळुवारपणानं हा मुद्दा क्षीण केला. उलट पक्षी लाल रंगाच्या कव्हर मधलं संविधान त्यातली कोरी पानं असे मुद्दे पुढे करत काँग्रेसलाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न युतीकडून झाला. तो तडीस गेला असं दिसतं. लोकसभेत जारंगे फॅक्टर चालला. विधानसभा निवडणुकीत हा फॅक्टर चालणार का याबाबत औत्सुक्य होतं, पण तो चालला नाही. सुरुवातीला जारंगेंनी आपण उमेदवार उभे करणार असल्याचं सांगितलं होतं. काही उमेदवारांचे अर्ज भरले होते, मात्र हे अर्ज नंतर मागे घेण्यात आले. या बदलत्या भूमिकेमुळे जारंगे फॅक्टरी चालला नसल्याचं दिसतं. या निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे, धर्मयुद्ध, एक है तो सेफ है यासारख्या मुद्द्यांवर भर दिला गेला. त्याचा काही मतदारसंघामध्ये भाजपला फायदा झाला असावा असं बोललं जातं. शिवाय लोकसभेत मुस्लिम आणि दलित समाजातील मतदारांनी ज्या हिरिरीनं मतदान केलं तसं विधानसभेत झाल्याचं दिसलं नाही. मुस्लिम आणि दलित मतदारांना एकसंघ ठेवण्यात व बाहेर काढण्यात आघाडीला यश मिळालं नाही. त्यामुळे ही महाविकास आघाडीची पिछेहाट झाल्याचं विश्लेषण केलं जातं. महाविकास आघाडीला रोखण्यासाठी मनसे, परिवर्तन महाशक्ती असे स्पीड ब्रेकर ही भाजपाकडून निर्माण करण्यात आले. या अडथळ्यांनी काँग्रेस, ठाकरे सेना आणि शरद पवार गटाच्या अनेक उमेदवारांचा मार्ग खडतर केला असं बोललं जात. याशिवाय महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे सेनेतील वाद ही युतीच्या पत्त्यावर पडला. अनेक मतदारसंघामध्ये हे दोन पक्ष आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. ही पाडापाडी युतीच्या फायद्याची ठरली. दुसरीकडे युतीत मतभेद असले तरी ते टोकाला जाणार नाहीत याची खबरदारी घेतली गेली. अजितदादांनी पिंक पॉलिटिक्सच्या माध्यमातून प्रतिमा संवर्धन केलं ते त्यांच्या हिताचं ठरलं. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनं शिंदेंच्या राजकारणाला चांगलाच हात दिला.
खरं तर भाजपाचे चाणक्य अमित शहा यांनीच मध्य प्रदेशाच्या धर्तीवर राज्यात लाडकी बहीण योजना आणली असं म्हणतात. या योजनेमुळे लोकसभेतील पराभव भाजपनं धुऊन काढलाच, शिवाय आतापर्यंत रेकॉर्ड मोडत सर्वाधिक जागांवर मुसंडी मारली. एकूणच सगळे मुद्दे लक्षात घेता लाडकी बहीण हाच निवडणुकीचा टर्निंग पॉईंट ठरलेला दिसतो. तुम्हाला काय वाटतं, लाडक्या बहिणींची माया टर्निंग पॉईंट ठरली का? तुम्ही कमेंट करून सांगा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.